नमस्कार विद्यार्थी मित्रों, मी एजी पाटील आपल्या एके इंजिनिअरिंग या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आपलं काय करत आहोत, स्वागत करत आहोत. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचा अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक महाराष्ट्र पठार घेऊन आलो आहोत. कोणता महाराष्ट्र पठार हा पॉइंट काय करला घेऊन आलो आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्र पठार हा आपल्याला माहित ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे काय झालेला आहे, तयार झालेला आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे हा महाराष्ट्र पठार तयार झाला. आणि मित्रांनो, या महाराष्ट्र पठाराला आणखी दोन नावांनी देखील ओळखलं जातं, ते पण लक्षात ठेवा. महाराष्ट्र पठाराला आणखी दोन नावांनी देखील ओळखलं जातं. एक नाव म्हणजे दख्खनचे पठार आणि दुसरं नाव म्हणजे देश. दुसरं नाव काय? देश. तर मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन पडला होता महाराष्ट्र पठाराचे व्यावहारिक नाव काय, महाराष्ट्र पठाराचे व्यावहारिक नाव काय. तर महाराष्ट्र पठाराचे व्यावहारिक नाव म्हणून आपण देश या नावाला काय करतो, ओळखतो. महाराष्ट्र पठाराचे व्यावहारिक नाव म्हणून आपण देश या नावाला ओळखतो. मग चला मित्रांनो, वेळ वाया न घालता आपण आपल्या महाराष्ट्र पठाराला काय करूया, आज सुरुवात करूया. मग मित्रांनो, अल्फ्रेड वेगनर हे शास्त्रज्ञ जर्मनी शास्त्रज्ञ होते. कोणते जर्मनी शास्त्रज्ञ? अल्फ्रेड वेगनर यांनी काय केला, भूखंड वाहनाचा सिद्धांत मांडला. बाबा का, भूखंड वाहनाचा सिद्धांत कोणी मांडला? अल्फ्रेड वेगनर यांनी. कुठले शास्त्रज्ञ होते ते? जर्मनी शास्त्रज्ञ होते. त्यांनी भूखंड वाहनाचा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांतामध्ये सांगितलं की तुमचा जो महाराष्ट्र पठार आहे, काय सांगितलंय, तुमचा जो महाराष्ट्र पठार आहे तो गोंडवनाकालीन भूमीमध्ये समाविष्ट आहे. काय सांगितलं वेगनर यांनी, तुमचा जो महाराष्ट्र पठार आहे तो महाराष्ट्र पठार हा गोंडवनाकालीन खडकामध्ये किंवा गोंडवनाकालीन भूमीमध्ये काय त्याचा समाविष्ट आहे. मग आपल्याला इथं पण क्वेश्चन पडतो, गोंडवनाकालीन भूमीमध्ये महाराष्ट्र पठाराचा काय होतो, समावेश होतो. वेगनर यांनी हे पण सांगितलं होतं, भारत हा द्वीपकल्पीय पठार आहे, भारताचा द्वीपकल्पीय पठार, आणि त्या द्वीपकल्पीय पठाराचा एक भाग म्हणजे काय, आपला महाराष्ट्र पठार, असं देखील यांनी सांगितलेलं होतं. कोणी? वॅग्नर यांनी. त्याच्यानंतरला वॅग्नर यांनी काय सांगितलं, गोंडवनाभूमी ही अति प्राचीन भूमी म्हणून समजली जाते. काय म्हटले वॅग्नर हे, गोंडवनाभूमी ही अति प्राचीन भूमी म्हणून देखील काय केलं जातं, समजलं जातं. अशा पद्धतीने भूखंड वाहनाचा सिद्धांत अल्फ्रेड वॅग्नर यांनी मांडला. ते कुठल्या देशाचे शास्त्रज्ञ होते? जर्मनी या देशाचे शास्त्रज्ञ होते. मग याच्यावर आपल्याला दोन तीन क्वेश्चन पडेल. पहिला क्वेश्चन पडेल, भूखंड वाहनाचा सिद्धांत खालील पैकी कोणी मांडला, भूखंड वाहनाचा सिद्धांत खालील पैकी कोणी मांडला. आपलं उत्तर पाहिजे, अल्फ्रेड वेगनर यांनी भूखंड वाहनाचा सिद्धांत मांडला. दुसरा क्वेश्चन, अल्फ्रेड वेगनर हे खालील पैकी कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? जर्मनी या देशाचे ते काय होते, शास्त्रज्ञ होते. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट, अल्फ्रेड वेगनर यांनी सांगितलं की महाराष्ट्र पठार कोणत्या भूमीमध्ये समाविष्ट होतो, तर गोंडवनालँड मध्ये महाराष्ट्र पठाराचा काय होतो, समावेश होतो. हा एक क्वेश्चन आपल्याला पडू शकतो. आणि आणखी एक, खालील पैकी अति प्राचीन लँड किंवा भूमी म्हणून कोणत्या भागाला ओळखलं जातं, गोंडवनालँडला अति प्राचीन भूमी म्हणून काय केलं जातं, ओळखलं जातं. अशा पद्धतीने याच्यावर काय येतो, क्वेश्चन येतो. मग चला मित्रांनो, आपण आजचा टॉपिक बघूया, काय महाराष्ट्र पठाराची निर्मिती. तर ह्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली, तर मित्रांनो महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार 7 कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली. कोण म्हणतं, शास्त्रज्ञ म्हणतात. काय, 7 कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली असेल. मग त्यांनी काय सांगितलं, जो द्वीपकल्पीय भाग होता, द्वीपकल्प म्हणजे काय, तिन्ही बाजूने सागर आणि मधीच जमीन. मग इकडे कोणता आहे, अरबी समुद्र, हिंदी महासागर, आणि इकडे काय, बंगालचा उपसागर.
अशा तीन पद्धतीने सागर आणि मध्य हा द्वीपकल्पीय भाग आणि काय सांगितलं या द्वीपकल्पीय भागावर 7000 कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्र पठार निर्माण झाला काय झाला महाराष्ट्र पठार आणि त्या द्वीपकल्पीय भाग कुठे होता पश्चिम आणि दक्षिणेला भारताच्या पश्चिम आणि दक्षिणेचा हा द्वीपकल्पीय भाग तिथे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आणि कशी झाली ते लक्ष द्या मित्रांनो आपण बघितलं मागच्या लेक्चरला की जमिनीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात काय असते उष्णता असते जमिनीच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता असते आणि त्या उष्णतेमुळे जमिनीच्या आतमध्ये असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील उष्णतेमुळे काय झाली जमिनीमध्ये भू हालचाली झाल्या जमिनीमध्ये काय झाल्या भू हालचाली झाल्या जमिनीमध्ये झाल्या भू हालचाली आणि त्या भू हालचालीमुळे जमिनी च्या आतमधून जमिनीच्या आतमधून काय झाली ज्वालामुखीचे उद्रेक वर आले जमिनीवरती काय आलं ज्वालामुखीचे उद्रेक हे जमिनीवरती आले ज्वालामुखीचे उद्रेक हे जमिनीवरती आले म्हणजे जमिनीला अशा भेगा पडल्या गेल्या भू हालचालीमुळे जमिनीला भेगा पडल्या जमिनीमध्ये असणाऱ्या खाली काय ज्वालामुखी म्हणजे त्याला काय म्हणतो लावारस काय म्हणतो लावारस गरम असा लावारसाचं काय झालं उद्रेक झालं परंतु कशाचं ज्वालामुखीचे उद्रेक झाले ज्वालामुखीचे उद्रेक झाले भू हालचालीमुळे ज्वालामुखीचे उद्रेक झाले किती वेळेस उद्रेक झाले 29 वेळेस त्या उद्रेकामध्ये कशाचा समावेश होता लावारसाचा समावेश होता कशाचा समावेश होता लावारसाचा समावेश होता 29 वेळा जेव्हा 29 वेळेस लावारसाचे उद्रेक झाले त्या ज्वालामुखीचे उद्रेक झाले आणि मित्रांनो तो लावारस काय झाला वरती 29 वेळा म्हणजे बुडबुडे आले आपल्या भाजीला जसे बुडबुड्या द्या तशा त्या लावारसात काय 29 वेळा वरती जाय खाली असा 29 वेळा केला आणि एकदा तो स्थिर झाला लावारस काय झाला स्थिर झाला लावारस स्थिर झाला कोणत्या भागात या भागात लावारस स्थिर झाला आणि त्या लावारस स्थिर झाल्यामुळे त्याचे 40 थर साचले किती थर साचले टोटल 40 थर साचले आणि ते 40 थर साचल्यानंतर आपला महाराष्ट्र पठार काय झाला निर्माण झाला काय झालं ज्वालामुखीचे उद्रेक झाले 29 वेळेस उद्रेक झाले ज्वालामुखीतून लावारस वरती आला लावारस वरती आल्यानंतर तो किती 40 थर साचून दिले त्याने 40 थर एकावर एक असे 40 थप्प्या लावल्या 40 थर साचले आणि मग आपला महाराष्ट्र पठार काय झाला निर्माण झाला लावारस मग असा शांत झाला आधी कसा होता एकदम गरम होता जेव्हा तो शांत झाला जेव्हा तो लावारस शांत झाला तेव्हा त्या लावारसाचे खडकामध्ये रूपांतर झाले लावारस शांत झाल्यानंतर त्याचे रूपांतर कशात झाले खडक लावारस शांत झाला आणि त्याचे रूपांतर झाले खडकामध्ये म्हणून आपण म्हणतो महाराष्ट्र पठार हा लावारसाच्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेला आहे कशामुळे निर्माण झाला ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तो निर्माण झालेला आहे परंतु जेव्हा लावारस काय झाला शांत झाला त्याच्यापासून जेव्हा खडक निर्माण झाला त्या खडकाला म्हटलं जातं बेसॉल्ट खडक काय म्हटलं जातं बेसॉल्ट खडक आणि मग आपल्याला एमपीएससी ना क्वेश्चन विचारला होता महाराष्ट्र पठारावर खालील पैकी कोणता खडक आढळतो बेसॉल्ट खडक आढळतो महाराष्ट्र पठारावर खालील पैकी कोणता बेसॉल्ट खडक आढळतो आणि मित्रांनो जेव्हा ज्वालामुखीचे उद्रेक झाले लावारस वरती आला तेव्हा तो लावारस पूर्णपणे बेसिक प्रकारचा होता कसा होता बेसिक प्रकारचा होता हा पण क्वेश्चन पडेल लावारस टिंबटिंब प्रकारचा होता बेसिक प्रकारचा होता अशा पद्धतीने काय झाले महाराष्ट्र पठाराची 7 कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्र पठाराची काय झाली आपल्या निर्मिती झालेली आहे ओके तर मित्रांनो हा आपला भारत मग बघूया काय तर द्वीपकल्पीय पठार होता बरोबर की नाही ह्या द्वीपकल्पीय पठारामध्ये आपला काय दख्खनचा पठार आहे मग मित्रांनो ह्या दख्खनच्या पठारामध्ये पहा बघा दख्खनच्या पठार याचा ऍक्च्युअली नाव होता डेक्कन परंतु इंग्रजांनी केलं दख्खन इंग्रजाला डेक्कन म्हणताय ना ते म्हटले दख्खन काय म्हटले डेक्कनचं काय केलं दख्खनचा पठार
ओके मग तो आपला दख्खनचा पठार मित्रांनो महाराष्ट्र या दख्खनच्या पठारामध्ये बघा बघा दख्खनचा पठार हा पूर्णपणे दख्खनचा पठार म्हणून पण काय केला जातो ओळखला जातो कोणता हा भाग पूर्णपणे काय दख्खनचा पठार म्हणून देखील काय केला जातो ओळखला जातो मग आपल्याला एमपीएससी प्रश्न विचारेल काय आपल्या भारतातील दख्खनच्या पठारामधील भारतातील दख्खनच्या पठारामधील उपपठारांचा उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर क्रम ओळखा तर मित्रांनो पहिला एक महाराष्ट्र पठार जो आपण आज काय करणार आहोत बघणार आहोत महाराष्ट्र पठार त्याच्यानंतर एक कर्नाटक पठार आणि त्याच्यानंतर एक तेलंगणा पठार ओके अशा पद्धतीने काय महाराष्ट्र असं इकडे काय तेलंगणा पठार आहेत अशा पद्धतीने काय महाराष्ट्र दख्खनच्या पठारामध्ये तीन पठारांचा काय होतो समावेश होतो मग पाहूया मित्रांनो आपला महाराष्ट्र पठार महाराष्ट्र पठाराचा विस्तार कशा पद्धतीने महाराष्ट्र पठार कशा पद्धतीने तर मित्रांनो बघा आधी आपण पाहू महाराष्ट्र पठाराची सीमा कशाने निश्चित केलेली आहे क्वेश्चन पडतो महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेला कोणते पर्वतरांगे किंवा महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेला कोणती पर्वतरांगे इथं आपण क्वेश्चन पडू शकतो किंवा पूर्वेला काय आहे दक्षिणेला काय आहे पश्चिमेला काय तर मित्रांनो महाराष्ट्र पठाराचा विस्तार हा महाराष्ट्र पठाराचा विस्तार हा उत्तरेला सातपुडा पर्वतरांग पहा बघा आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहेत उत्तरेला सातपुडा पर्वतरांग उत्तरेला काय सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राच्या पूर्वेला चिरोली आणि भामरगड टेकड्या महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेला चिरोली आणि भामरगड टेकड्या महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेला तिलादी महाराष्ट्र पठाराच्या दक्षिणेला काय तिलादी आणि महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेला काय हा सह्याद्री पर्वत काय सह्याद्री या चारींच्या दरम्यान महाराष्ट्र पठार वसलेला आहे मग एमपीएससी आपल्याला क्वेश्चन भरपूर वेळेस विचारते महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेला कोणत्या डोंगर रांगा आहेत महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेला या सातपुडा पर्वतरांग किंवा गावीलगत टेकड्या आहेत गावीलगत टेकड्या अमरावती जिल्ह्यात आपण बघितल्या गावीलगत टेकड्या कुठे अमरावती जिल्ह्यात आहे इकडे काय सातपुडा पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्र पठाराच्या कुठे उत्तरेला आहेत फर्स्ट पॉइंट त्याच्यानंतर पूर्वेला चिरोली आणि काय भामरगड टेकड्या चिरोली व भामरगड टेकड्या चिरोली आणि भामरगड टेकड्या कुठे पूर्वेला आहेत दक्षिणेला काय तिलादी आणि इकडे पश्चिमेला काय सह्याद्री पर्वत अशा एवढ्यांच्या दरम्यान काय महाराष्ट्र पठार वसलेला आहे 2019ला महाराष्ट्र राज्य संयुक्त पूर्व परीक्षा गट बला क्वेश्चन विचारला होता काय PSI STI SO ला महाराष्ट्र पठाराची पूर्व ते पश्चिम महाराष्ट्र पठाराची पूर्व ते पश्चिम लांबी किती आहे तर मित्रांनो या महाराष्ट्र पठाराची चिरोली टेकड्यांपासून पूर्वेला काय आहे चिरोली आपल्याला विचारू शकतात आता महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेला कोणत्या टेकड्या आहेत किंवा कोणते डोंगर रांग पूर्वेला चिरोली टेकड्या ऑब्लिक भामरगड टेकड्या आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोली आणि भामरगड टेकड्या आहे इकडं पश्चिमेला काय सह्याद्री पर्वत आहे भला मोठा सह्याद्री पर्वत आहे आणि एमपीएससीने आपल्याला 2019ला क्वेश्चन काय विचारला महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम फक्त महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी विचारली होती तर मित्रांनो महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम एकूण लांबी होती 750 किलोमीटर महाराष्ट्र पठाराची विचारली म्हणजे सह्याद्री पर्वतापासून ते कुठं चिरोली टेकड्यांपर्यंत म्हणजे गडचिरोलीच्या पूर्वेपर्यंत अशा पद्धतीने काय आपल्याला महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी विचारली होती आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी ही 750 किलोमीटर आहेत आपण हे पण पाहिलं महाराष्ट्राचे स्थान व विस्तार चॅप्टर मध्ये काय बघितलं होतं महाराष्ट्राची विस्तार पाहिला होता आपण त्यात आपण पहिला पॉइंट पाहिला होता महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे महाराष्ट्र राज्याची किती आहे 800 किलोमीटर मग महाराष्ट्र राज्याची कुठून धरणार आपण चिरोली पासून तर अरबी समुद्रापर्यंत
आणि आपल्याला पठार पाहायचंय, मग आपल्याला माहिती आहे सह्याद्री पर्वत, सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान चिंचोळे अशा आकाराची, सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान चिंचोळे अशा आकाराची कोकण किनारपट्टी वसलेली आहे. कोणती? त्या कोकण किनारपट्टीची रुंदी आहे मित्रांनो, पश्चिम ते पूर्व किंवा पूर्व पश्चिम कोकण किनारपट्टीची लांबी आहे 30 ते 60 किलोमीटर. किती आहे? 30 ते 60 किलोमीटर. मग याची आपण किती धरली? सरासरी 50 पर्यंत धरली. आणि मग मित्रांनो महाराष्ट्र पठाराची आपल्या महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी मधून महाराष्ट्राच्या टोटल पूर्व पश्चिम किती होती? 800 होती. आणि आपण कोकण सोडून द्यायचं आपल्याला, कारण आपण फक्त महाराष्ट्र पठार बघतोय. मग आता या 800 मधून आपण कोकणाची काय केली? लांबी डिलीट मारून टाकली. मग ती किती? कमीत कमी कोकण आणि सह्याद्री धरून किती? 50 किलोमीटर कमी केले. आणि मग आपला महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी भरली 750 किलोमीटर. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 750 किलोमीटर. एमपीएससी ना क्वेश्चन विचारलाय महाराष्ट्र 2019 महाराष्ट्र पठाराची, फक्त पठाराची विचारलंय, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी टिंब टिंब किलोमीटर आहे. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी ही फक्त आणि फक्त 750 किलोमीटर आहे. किती आहे? फक्त 750 किलोमीटर आहेत पूर्व पश्चिम. झाला पहिला पॉइंट. पूर्वेला काय? चिरोली ऑब्लिक भामरगड टेकड्या. कोणत्या जिल्ह्यात आहे आपण पाहिलं होतं, सोपं लक्षात ठेवलं. आपल्याला क्वेश्चन विचारतात चिरोली टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे, भामरगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे, आपण दोन्ही लक्षात ठेवल्या होत्या. भामरगड गड बाजूला काढला आपण आणि चिरोली बाजूला काढली. भामरगड गड अधिक चिरोली इज इक्वल टू काय केलं? गड चिरोली. काय केलं? गड चिरोली. म्हणजे चिरोली आणि भामरगड टेकड्या ह्या कोणत्या जिल्ह्यात आहे? गड चिरोली जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? गड चिरोली जिल्ह्यात. पुढे आहे महाराष्ट्राच्या पूर्वेला आहे. मग तो पण क्वेश्चन विचारतील महाराष्ट्राच्या पूर्वेला असणाऱ्या, महाराष्ट्राच्या पूर्वेला, महाराष्ट्राच्या पूर्वेला असणाऱ्या टेकड्या कोणत्या किंवा डोंगर कोणते? तर महाराष्ट्राच्या पूर्वेला चिरोली आणि भामरगड काय आहेत? टेकड्या आहेत. फर्स्ट पॉइंट समजला. महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेला आपल्याला क्वेश्चन विचारेल एमपीएससी, महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेला खालील पैकी कोणतं पर्वत रांग आहे? महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेला आपल्याला माहितीये सर्वात मोठी अशी काय आहे? सह्याद्री पर्वत रांग आहे. महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेला कोणती पर्वतरांग आहे? सह्याद्री पर्वतरांग आहे. आणि हा महाराष्ट्र पठार सगळा कशापासून बनलाय? बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे, ते पण आपल्याला माहित आहे. मग मित्रांनो आता पुढे बघूया. आता झाली आपली महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी. किती भरली महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी फक्त 750 किलोमीटर आहे. किती आहे? 750 किलोमीटर आहेत. आता आपण बघू महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी. महाराष्ट्र पठाराची उत्तर ते दक्षिण लांबी एमपीएससी विचारेल निदा पण महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी किती किलोमीटर आहे? महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी. तर मित्रांनो आता उत्तरेला काय माहिती आपल्याला? सातपुडा पर्वतरांग. महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग. महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेला किंवा महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा ऑब्लिक अमरावती जिल्ह्यात कोणती आहे? गावीलगत टेकड्या. अमरावती जिल्ह्यात काय म्हणतो आपण त्याला? गावीलगत टेकड्या. ओके, अशा पद्धतीने उत्तरेला सातपुडा ऑब्लिक व गावीलगत टेकड्या, दक्षिणेला काय? तिलादी. दक्षिणेला काय? तिलादी. तिलादी तिलादी आणि गावीलगत टेकड्या, तिलादी आणि गावीलगत टेकड्या यांच्या दरम्यान, यांच्या दरम्यान म्हणजेच महाराष्ट्राचे उत्तर ते महाराष्ट्राची दक्षिण, महाराष्ट्र पठाराची पण आणि महाराष्ट्राची पण, कारण ही सारखीच आहे. महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी, महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी ही 700 किलोमीटर आहे. कुठून? सातपुडा ते तिलादीपर्यंत. महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? 700 किलोमीटर आहेत. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे?
750 किलोमीटर आहेत. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम विचारली 750, उत्तर दक्षिण विचारली 700 किलोमीटर. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम विचारली, महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण 307-713 क्षेत्रफळ. आपण ट्रिक्स लक्षात ठेवली होती, 307-713, 307713 महाराष्ट्राचं काय क्षेत्रफळ आहे. या महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात महाराष्ट्राची संपूर्ण पूर्व ते पश्चिम, पूर्व ते पश्चिम म्हणजे अरबी समुद्रापर्यंत पूर्व पश्चिम लांबी महाराष्ट्राची किती होती? 800 किलोमीटर. महाराष्ट्राची 800, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती होती? 700 किलोमीटर. परंतु महाराष्ट्र पठार पाहतोय आपण, महाराष्ट्र पठाराची कशी लक्षात ठेवली? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर असून महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर आहे. फर्स्ट पॉइंट समजला. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट मित्र, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे पठाराचे, महाराष्ट्र पठाराचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 90% आहेत. क्वेश्चन पडला भरपूर, एस एमपीएससीने क्वेश्चन विचारलाय महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र पठाराने किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रापैकी महाराष्ट्र पठाराने 90% क्षेत्र व्यापलेलं आहे. किती? 90% क्षेत्र व्यापलेलं आहे. 276,00,000 चौरस किलोमीटर. किती आहे? महाराष्ट्र पठाराचं एकूण क्षेत्रफळ, महाराष्ट्र पठाराचं एकूण क्षेत्रफळ हे 2.76 लाख चौरस किलोमीटर. चौरस किलोमीटर. महाराष्ट्र पठाराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्र पठाराचे एकूण क्षेत्रफळ मित्रांनो 2.76 लाख चौरस किलोमीटर. किती? 2.76 लाख चौरस किलोमीटर महाराष्ट्र पठाराचे एकूण क्षेत्रफळ असून महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा 90% भूभाग व्यापलेला आहे. महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापला आहे? महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा हा 90% भूभाग व्यापलेला आहे. आणि त्याचं क्षेत्रफळ किती आहे? 2.76 लाख चौरस किमी. मग याला असं पण म्हणू शकतो आपण, 276,000 चौरस किमी असं पण म्हणतो आपण. 2.76 लाख म्हणजे काय? 276,000 चौरस किमी महाराष्ट्र पठाराच्या काय? महाराष्ट्र पठाराचे क्षेत्रफळ. आणि महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? सोपं, 307713 चौरस किलोमीटर. 307713 लक्षात ठेवण्यापेक्षा 307713 बहुन लक्षात ठेवलं पण बहुला शून्यच कळालं नाही. असं होण्यापेक्षा काय करायचं? 307713 लक्षात ठेवलं, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ लक्षात राहिलं. आणि मग मित्रांनो, ह्या महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 90%. कोणत्या? महाराष्ट्र पठाराचं. महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र पठाराचं क्षेत्रफळ किती टक्के? फक्त 90% आहे. 10% कुठं? इकडं. महाराष्ट्र पठाराचं क्षेत्रफळ किती आहे? 90% आहे. हे पण पॉईंट लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. क्वेश्चन भरपूर वेळेस त्याच्यावर विचारलेला आहे. कोणत्या? महाराष्ट्र पठाराचं क्षेत्रफळ हे, महाराष्ट्र पठाराचं क्षेत्रफळ हे किती आहे? 2.76,000 चौरस किलोमीटर. 2.76 लाख चौरस किलोमीटर. 2.76 लाख चौरस किलोमीटर किंवा 276,000 चौरस किलोमीटर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 90% भूभाग महाराष्ट्र पठाराने व्यापलेला आहे. महाराष्ट्र पठाराची उंची पाहू आता आपण. तर मित्रांनो, महाराष्ट्र पठाराची उंची ही साधारणतः 300 मीटर ते 900 मीटरच्या दरम्यान आहे. 300 ते 900 मीटरच्या काय दरम्यान आहेत. महाराष्ट्र पठाराची साधारण उंची किती आहे? 300 मीटर ते 900 मीटरच्या दरम्यान आहे. परंतु महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची आपल्याला विचारतात, महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची ही 450 मीटर आहे. महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे? 450 मीटर आहे. तर मित्रांनो, आता लक्ष द्या, महाराष्ट्र पठाराची सर्वात कमी उंची पूर्वेला आहे. महाराष्ट्र पठाराची सर्वात कमी उंची कुठे? पूर्वेला आहे. साधारण 300 मीटर पर्यंत आहे. किती? 300 मीटर पर्यंत आहे. महाराष्ट्र पठाराची सर्वात कमी उंची खालील पैकी कोणत्या दिशेला आहे? महाराष्ट्र पठाराची सर्वात कमी उंची ही पूर्व दिशेला आहे.
कोणत्या दिशेला आहे? महाराष्ट्र पठाराची सर्वात कमी उंची ही पूर्व दिशेला आहे, ती साधारण 300 मीटरच्या आसपास आहे। किती? 300 मीटर, सरासरी 300 मीटरच्या आसपास ती काय उंची आहे। त्याच्यानंतर पुढचा पॉइंट, पुढचा पॉइंट, सर्वात कमी उंची ही कुठे आहे? पूर्वेला आहे। आणि महाराष्ट्र पठाराची सर्वाधिक उंची कुठे आहे? पश्चिमेला आहे। महाराष्ट्र पठाराची सर्वाधिक उंची पश्चिमेला आहे। आपल्याला सह्याद्री पर्वत ओलांडून पलीकडे जायचं नाही, कारण सह्याद्री पर्वत जसं आपण ओलांडू, सह्याद्री पर्वत आपण जसा ओलांडू तसं आपल्याला लागेल कोकण किनारपट्टी। पण आपण कुठे थांबतोय? आता फक्त महाराष्ट्र पठारामध्ये थांबतोय, महाराष्ट्र पठारामध्ये थांबतोय। मग मित्रांनो, ही पश्चिमेला सह्याद्री पर्वताची सर्वाधिक उंची म्हणजे जाडी, सह्याद्री पर्वताची सर्वाधिक उंची ही कुठे आहे? पश्चिमेला आहे। सह्याद्री पर्वताची सर्वाधिक उंची पश्चिमेला आहे, मग ती साधारणतः सरासरी 600 मीटर पर्यंत आहे। सरासरी किती आहे? 600 मीटर पर्यंत आहे। मग मित्रांनो, आता आयएमपी पॉइंट सांगतो। आपल्याला माहिती आहे सर्वात कमी उंची महाराष्ट्र पठाराची कुठे आहे? महाराष्ट्र पठाराची सर्वात कमी उंची पूर्वेला आहे। महाराष्ट्र पठाराची सर्वाधिक उंची कुठे आहे? पश्चिमेला आहे। महाराष्ट्र पठाराची सर्वाधिक उंची पश्चिमेला, सर्वात कमी उंची कुठे? पूर्वेला। आणि आता तुम्हाला आयएमपी पॉइंट सांगतो, आयएमपी पॉइंट सांगतो, महाराष्ट्र पठाराची उंची ही, महाराष्ट्र पठाराची उंची ही पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते। महाराष्ट्र पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे काय होत जाते? पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते, होत जाते। महत्त्वाचा पॉइंट आहे, महाराष्ट्र पठाराची उंची कुठून कुठे कमी होत जाते? पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते। दुसरा पॉइंट, महाराष्ट्र पठाराची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे, महाराष्ट्र पठाराची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत जाते। पूर्वेकडून पश्चिमेकडे काय होते? वाढत जाते। बघा, दोन पॉइंट आहे, महाराष्ट्र पठाराची सर्वाधिक सर्वाधिक उंची कुठे? पश्चिमेला। महाराष्ट्र पठाराची सर्वात कमी उंची कुठे? पूर्वेला आहे, फर्स्ट पॉइंट। सेकंड पॉइंट, महाराष्ट्र पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी कमी होत जाते। आणि दुसरा, त्याच्या पुढचा पॉइंट काय? महाराष्ट्र पठाराची उंची ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाढत वाढत जाते। मग आपल्याला एमपीएससी विचारेल, तर मित्रांनो, महाराष्ट्र पठाराची उंची जसं जसं पश्चिमेकडून पूर्वेकडे जावं, महाराष्ट्र पठारात जसं जसं पश्चिमेकडून म्हणजे सह्याद्री पर्वतापासून चिरोली किंवा महामार्ग टेकड्यांकडे जावं, म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे जावं, तशी तशी महाराष्ट्र पठाराची उंची ही 1000 मीटर मागे, 1000 मीटर मागे 1 मीटर या प्रमाणात कमी कमी होत जाते। 1000 मीटर मागे 1 मीटर या प्रमाणात काय होते? कमी कमी होत जाते। महाराष्ट्र पठाराची उंची ही पश्चिमेकडून पूर्वेकडे जसं जसं जावं तसं तसं 1000 मीटर मागे, किती? 1000 मीटर मागे 1 मीटरने काय होते? कमी कमी होत जाते। हा एक पॉइंट यात काय महत्त्वाचा आहे, हा होता महाराष्ट्र पठाराचा, महाराष्ट्र पठाराचा काय विस्तार, काय काय सांगितलं। महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेला सातपुडा ऑब्लिक गाविलगड टेकड्या आहेत, पूर्वेला चिरोली ऑब्लिक महामार्ग टेकड्या आहेत, खाली दक्षिणेला तिलादी आहेत, आणि इकडे काय सह्याद्री पर्वत आहेत, पश्चिमेला काय सह्याद्री पर्वत आहेत। महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम 2019 क्वेश्चन, पूर्व पश्चिम महाराष्ट्र पठाराची लांबी 750 किमी होती, महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी 700 किमी होती। त्याच्यानंतरला महाराष्ट्र पठाराचं क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 90%, किती? 90% आहेत। त्याच्या पुढचा पॉईंट, महाराष्ट्र पठाराचं एकूण क्षेत्रफळ 2.76 लाख म्हणजे 276,000 चौरस किलोमीटर आहेत। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, महाराष्ट्र पठाराची सर्वाधिक उंची पश्चिमेला आहे, महाराष्ट्र पठाराची सर्वात कमी उंची कुठे? पूर्वेला आहेत। महाराष्ट्र पठारात पश्चिमेकडून पूर्वेकडे जसं जसं जावं तशी तशी त्याची उंची कमी होत जाते। महाराष्ट्र पठारात
पूर्वेकडून पश्चिमेकडे जसजसं जाऊ, जेव्हा आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे येतो तेव्हा त्याची उंची काय होते, कमी होती. परंतु आता आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे गेलो, महाराष्ट्र पठारात पूर्वेकडून कुठे गेलो, पश्चिमेकडे गेलो. जसं जसं पूर्वेकडून पश्चिमेकडे जावं तशी तशी त्याची उंची वाढत जाते. मग मित्रांनो, महाराष्ट्र पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे, महाराष्ट्र पठाराची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे 1000 मीटर मागे 1 मीटर या प्रमाणात काय होते, कमी कमी होत जाते. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, महाराष्ट्र पठाराचे वैशिष्ट्य. महाराष्ट्र पठाराचे वैशिष्ट्य महत्त्वाचा पॉईंट आहे. महाराष्ट्र पठाराचे काय वैशिष्ट्य, तर मित्रांनो महाराष्ट्र पठाराचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. एक, महाराष्ट्र पठाराचं व्यावहारिक नाव म्हणून आपण देश या नावाने ओळखतो. महाराष्ट्र पठाराचं व्यावहारिक नाव काय आहे, देश. आयएमपी पॉइंट या, महाराष्ट्र पठाराचं व्यावहारिक नाव काय, देश. आपल्याला क्वेश्चन पडेल महाराष्ट्र पठाराच्या बाबत सत्य सत्य विधान ओळखा, मग अ ब कड अशी काय असतात, खाली सेंटेन्स असतात. पहिलं काय, महाराष्ट्र पठाराचे व्यावहारिक नाव हे देश आहे. महाराष्ट्र पठाराचे व्यावहारिक नाव देश आहे. दुसरं, महाराष्ट्र पठार हा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे. महाराष्ट्र पठार हा बेसॉल्ट खडकापासून तयार झालेला आहे. म्हणजे महाराष्ट्र पठारावर मोठ्या प्रमाणात कोणते खडक आढळतात, महाराष्ट्र पठारावर बेसॉल्ट खडक आढळतात. कोणते खडक आढळतात, बेसॉल्ट खडक आढळतात. आयएमपी पॉईंट हे भरपूर वेळेस एमपीएससीने विचारलं आहे, महाराष्ट्र पठारावर आढळणारा खडक कोणता, महाराष्ट्र पठारावर बेसॉल्ट खडक आढळतो. बेसॉल्ट खडक कोणत्या प्रकारचा आहेत, अग्निजन्य खडक आहेत. बेसॉल्ट खडक कशापासून तयार झाला, लावा रसाचं काय झालं, उद्रक झालं, उद्रकामुळे काय झालं तो तयार झालेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, ह्या बेसॉल्ट खडकाची झीज होऊन त्या खडकामध्ये टेटोनोफेरस मॅग्नेटाईट या घटकांचं काय झालं, विलयनीकरण झालं. आणि त्या घटक किंवा खडकाचं काय झालं, टेटोनोफेरस मॅग्नेटाईट आणि बेसॉल्ट खडकाचं काय झीज झालेली काय माती, त्यांचं विलयनीकरण झालं. आणि त्याच्यापासून महाराष्ट्र पठारावर मृदा तयार झाली, काळी मृदा. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र पठारावर कोणता खडक आढळतो, बेसॉल्ट खडकापासून कोणती मृदा तयार झाली, काळी मृदा तयार झाली. म्हणजे महाराष्ट्र पठारावर कोणती मृदा आढळते, काळी मृदा आढळते. काळ्या मृदेला आणखी 2 नावाने ओळखलं जातं. टीईटीला आता क्वेश्चन पडला होता मागं, काळ्या मृदेला रेगूर मृदा किंवा कापसाची मृदा. काळ्या मृदेला रेगूर मृदा किंवा कापसाची मृदा म्हणून देखील काय केलं जातं, ओळखलं जातं. काळ्या मृदेला काळा रंग का प्राप्त झाला, याच्यावर सुद्धा देखील भरपूर वेळेस क्वेश्चन पडलाय. काळ्या मृदेमध्ये टेटोनोफेरस मॅग्नेटाईट या खडकाचा काय झाला, त्याच्यात मिक्सचर झालं, कशात, बेसॉल्ट खडकाच्या याच्यामध्ये काय, मृदेमध्ये. बेसॉल्ट खडकात झीज झाल्यापासून जे घटक बाहेर आले त्याच्यात टेटोनोफेरस मॅग्नेटाईट या खडकाची काय झाली, मिक्सिंग झाली. आणि त्याच्यामुळे काळ्या मृदेला कोणता रंग प्राप्त झाला, काळा रंग प्राप्त झाला. तिचं दुसरं नाव काय, रेगूर मृदा. तिलाच म्हणतात काय, कापसाची मृदा. आयएमपी पॉइंट आहे. त्याच्यानंतरला महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी, भरपूर वेळेस क्वेश्चन विचारला एमपीएससी ना, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती, गोदावरी. हे याचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी ही गोदावरी नदी आहे. त्यात आणखी एक पॉइंट ऍड करून ठेवा, महाराष्ट्र पठारावरील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, कळसुबाई हे अहमदनगर जिल्ह्यातील 1646 मीटरचं सर्वात उंच काय आहे, शिखर आहे. त्याच्यानंतर भीमा, कृष्णा, तापी, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता या महाराष्ट्र पठारावरील महत्त्वाच्या नद्या आहेत. महाराष्ट्र पठारावरील काय आहेत, महत्त्वाच्या नद्या आहेत. महाराष्ट्र पठारावर मोठ्या प्रमाणात डोंगररांगा आहेत. महाराष्ट्र पठारावर काय आहेत, मोठ्या प्रमाणात डोंगररांगा देखील आहेत. महाराष्ट्र पठारावर डोंगररांगा व नद्या यांनी आलटून पलटून काय केलेले आहेत, महाराष्ट्र पठारावर काय केलेलं आहे, भाग पाडलेले आहेत. किंवा महाराष्ट्र पठारावर ते काय, आलटून पलटून काय येतात, नद्या आणि डोंगररांगा येतात. आपण पाहिलं होतं सह्याद्री पर्वताच्या मुख्य 2 डोंगररांगा, हा सह्याद्री पर्वत पाहिला होता. सह्याद्री पर्वताची एकूणची 1 डोंगररांग पाहिली होती, कोणती, सातमाळ अजिंठा. त्याच्यानंतर पाहिली होती हरिश्चंद्र बालाघाट. त्याच्यानंतर पाहिली होती शंभू महादेव. आणि मग आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून अशी वाहणारी तापी नदी, इकडे कोणती, नर्मदा. ही तापी नदी इथं कोणती, सातपुडा पर्वतरांगे.
नदी कोणती आहे? सातपुडा पर्वत रांग आहे तिकडे, तापी नदी ही सातपुडा पर्वत रांग, इकडे कोणती? नर्मदा नदी। मग काय झाले? महाराष्ट्र पठारावर नदी व डोंगर रांग आलटून पलटून आली। इथं कोणती? नर्मदा नदी, इथं सातपुडा पर्वतरांग, सात माळांपासून तयार झालेली पर्वतरांग सातपुडा पर्वतरांग। त्याच्यानंतर इथं कोणती नदी? ताप्ती नदी किंवा तापी नदी मराठीत म्हणतो आपण त्याला। त्याच्यानंतरला तापी नदीनंतर काय आलं? इथं तापी नदी टाकलं। तापी नदीनंतर आली परत काय? तर आपली सात, आपली सातमाळ, सातमाळ अजिंठा डोंगर रांग, अजिंठा डोंगर रांग, त्या सातमाळ अजिंठा डोंगर रांगेनंतर आली ती कोणती? गोदावरी नदी। कोणती नदी आली? गोदावरी नदी। त्याच्यानंतर आली अहमदनगर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, बालाघाट डोंगर रांग। त्याच्यानंतर आली कोणती? भीमा नदी, भीमा नदी। त्याच्यानंतर आली कोणती? शंभू महादेव, हे आपण बघितले, महादेव डोंगर रांग। आणि त्याच्यानंतर आली कोणती? आपली नदी कृष्णा नदी, महाबळेश्वर येथे उगम पावली। कोणती? कृष्णा नदी। मग मित्रांनो असं काय झालंय? आणि हा महाराष्ट्र पठार, हा सह्याद्री पर्वत, आणि याच्या इकडे काय? कोकण किनारपट्टी। हा सह्याद्री पर्वत त्याच्या, सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेला काय? कोकण किनारपट्टी, आणि सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला काय? महाराष्ट्र पठार। मग ह्या महाराष्ट्र पठारावर अशा पद्धतीने काय झालंय? आलटून पलटून, आधी नदी डोंगर रांग, नदी डोंगर रांग, नदी डोंगर रांग, असे आलटून पलटून महाराष्ट्र पठारावर काय? नद्या आणि डोंगर रांगा येतात। तो पण पॉइंट महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र पठाराची निर्मिती ही अत्यंत महत्त्वाचा ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झालेली आहे। भरपूर वेळेस एमपीएससीने क्वेश्चन विचारलाय, महाराष्ट्र पठाराची निर्मिती टिंबटिंबमुळे झालेली आहे, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र पठाराची काय झालेली आहे? निर्मिती झालेली आहे। महाराष्ट्र पठारावर हवामान टिंबटिंब स्वरूपाचे असतात। उष्ण विषम व कोरडे हवामान हे महाराष्ट्र पठारावर असतात। उष्ण विषम आणि कोरडे हवामान काय असतात? महाराष्ट्र पठारावर असतात। पुढचा पॉइंट मित्रांनो, महाराष्ट्र पठाराचे दोन भाग करण्यात आलेले आहेत। महाराष्ट्र पठाराचे किती भाग पडतात? महाराष्ट्र पठाराचे दोन भाग पडतात। पहिला महाराष्ट्र पठाराचा भाग म्हणजे, पहिला महाराष्ट्र पठाराचा भाग म्हणजे काय? पश्चिमेकडचा भाग। महाराष्ट्र पठाराचे दोन भाग पडले, एक पश्चिमेकडचा भाग आणि दुसरा पूर्वेकडचा भाग। महाराष्ट्र पठाराचे दोन भाग पडले, पश्चिमेकडचा भाग आणि पूर्वेकडचा भाग। तर मित्रांनो आपल्याला क्वेश्चन पडेल, पश्चिमेकडच्या भागाबाबत सत्यविधान ओळखा, पूर्वेकडच्या भागाबाबत सत्यविधान ओळखा, असे क्वेश्चन पडू शकतात। तर महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे जो महाराष्ट्र पठाराचा भाग आहे, महाराष्ट्र पठाराचे किती भाग पडले? दोन भाग पडले। महाराष्ट्र पठाराचे जे दोन भाग पडले त्यात जो पश्चिमेकडचा भाग आहे, जो पश्चिमेकडचा भाग आहे महाराष्ट्र पठाराचा, जो पश्चिमेकडचा भाग आहे तो भाग सह्याद्री पर्वताच्या पायथ्यालगतचा भाग। सह्याद्री पर्वताच्या पायथ्यालगत जो महाराष्ट्र पठाराचा भाग आहे तो पश्चिम महाराष्ट्र पठार म्हणून ओळखला जातो। कोणता? पश्चिम महाराष्ट्र नया, पश्चिम महाराष्ट्र कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र काय? पठार। पठार शब्द मॅटर करतो। पश्चिम महाराष्ट्र म्हणून, पश्चिम महाराष्ट्र म्हणून सह्याद्री पर्वताच्या पायथ्या लगतच्या भागाला ओळखलं जातं। पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सह्याद्री पर्वताच्या पायथ्या लगतचा भाग, आणि या पश्चिम महाराष्ट्राचं एक पहिलं वैशिष्ट्य काय? सह्याद्री पर्वताच्या पायथ्या लगतचा भाग। आणि दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नद्या आणि डोंगर रांगा आढळतात। मोठ्या प्रमाणात काय आढळतात? नद्या आणि डोंगर रांगा आढळतात। कुठे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये। असे पश्चिम महाराष्ट्र पठाराचे, महाराष्ट्र पठाराचे किती? दोन भाग। ओके, महाराष्ट्र पठाराचे दोन भाग, पश्चिम महाराष्ट्र। मी जरी पश्चिम महाराष्ट्र म्हणलं त्याच्या पुढे काय? पठार हा शब्द काय? महत्त्वाचाच आहे। मग मित्रांनो तो एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र पठाराचे एकूण दोन भाग पडतात। पहिला भाग पश्चिम महाराष्ट्र पठार। पश्चिम महाराष्ट्र पठारात दोन वैशिष्ट्य, पहिलं काय? पश्चिम महाराष्ट्र पठार म्हणजे सह्याद्रीच्या पायथ्यालगतचा भाग, आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय? पश्चिम महाराष्ट्र पठारावर, पश्चिम महाराष्ट्र पठारावर मोठ्या प्रमाणात नद्या आणि डोंगर रांगा आढळतात। त्याच्यानंतरला महाराष्ट्र पठाराचा दुसरा भाग, महाराष्ट्र पठाराचा दुसरा भाग पूर्व। महाराष्ट्र पठाराचा दुसरा भाग काय? पूर्व महाराष्ट्र पठार। पूर्व महाराष्ट्र पठारात दोन वैशिष्ट्ये, एक पूर्व विदर्भाचा जो भाग आहे त्याला पूर्व महाराष्ट्र पठार म्हणून ओळखलं जातं। पूर्व विदर्भाचा काय भाग?
पूर्व विदर्भाचा जो भाग आहे त्याला काय म्हटलं जातं, महाराष्ट्र पठार असे म्हटलं जातं। मग ह्या महाराष्ट्र पठार काय आहे, त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य मैदानी प्रदेशाचा भाग, इथं मोठ्या प्रमाणात डोंगर रांगा आणि नद्या आढळत नाही। नद्या आहे परंतु मोठ्या प्रमाणात, पश्चिम महाराष्ट्र पठाराच्या इतक्या मोठ्या प्रमाणात नद्या आणि डोंगर रांगा पूर्व महाराष्ट्र पठारावर आढळत नाही। म्हणून त्याचे दोन वैशिष्ट्य काय, पूर्व विदर्भाचा भाग आणि मैदानी प्रदेशाचा भाग, पूर्व विदर्भाचा आणि मैदानी प्रदेशाचा भाग। तर मित्रांनो, त्याच्यानंतर महाराष्ट्र पठाराचा अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक, याच्यावर एमपीएससीने क्वेश्चन विचारले जातात मागे, महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण नद्यांचा क्रम ओळखा। महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण नद्यांचा क्रम ओळखा। तर मित्रांनो, महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण नद्या किती, पाच। एक नर्मदा, वरती कोणती आहे, नर्मदा आहे। महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडची नदी कोणती, नर्मदा नदी। महाराष्ट्र पठारावरील पाच, पाच काय आहेत, उत्तर दक्षिण नद्यांचा क्रम आहेत। आपल्याला त्या उत्तर दक्षिण नद्यांचा क्रम ओळखायला लावू शकतात, एक दोन तीन चार आणि पाच। मग आता पहा, महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण नद्यांचा क्रम ओळखा असा एमपीएससी क्वेश्चन विचारते। महाराष्ट्र पठारावरील सर्वात उत्तरेकडची, म्हणजेच महाराष्ट्राची पणा, महाराष्ट्र पठारावरची सर्वात उत्तरेकडची नदी आहे नर्मदा। नर्मदा पश्चिमवाहिनी नदी आहे, भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी आहे, परंतु महाराष्ट्रात फक्त 54 किलोमीटर हे नंदुरबार जिल्ह्यातून वाहते। नंदुरबार जिल्ह्याचं नाव आलं म्हणून तिथे एक पॉईंट नोट करून ठेवा, नंदुरबार हा जिल्हा महाराष्ट्रातील 100% आदिवासींचा जिल्हा आहे। महाराष्ट्रातील 100% आदिवासींचा जिल्हा आहे कोणता, नंदुरबार। तिथून 54 किलोमीटर अमरकंटक येथे उगम पावलेली, तो पण क्वेश्चन नोट करून ठेवा, 54 किलोमीटर वाहते कोणती, नर्मदा नदी। कुठे उगम पावली, अमरकंटक येथे। अमरकंटक कुठं, मध्य प्रदेशात। एमपीएससीने क्वेश्चन विचारला होता नर्मदा नदीचा उगम, पोलीस भरतीला खूप वेळेस क्वेश्चन आला नर्मदा नदीचा उगम कुठे झाला, किंवा अमरकंटक येथे खालील पैकी कोणत्या नदीचा उगम झाला, नर्मदा नदीचा उगम झाला। महाराष्ट्राच्या उत्तरेकडची नदी नर्मदा नदी, किती, 54 किलोमीटरची। त्याच्यानंतर एमपी मध्ये मुलताई येथे नदी उगम पावली तापी, दुसरी कोणती आहे, तापी नदी। पहिली काय, नर्मदा नदी, दुसरी तापी नदी। तापी नदी ही महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे, हा एक पॉइंट लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी कोणती, तापी, आयएमपी पॉइंट आहे, तापी नदी। एक नर्मदा नदी, दुसरी तापी नदी। तापी नदी नंतर तिसरा, तिसरी जी नदी आहे ती महाराष्ट्र पठारावरील, तसेच महाराष्ट्रातील, तसेच महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी सर्वात मोठी नदी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठी नदी, महाराष्ट्रातील पूर्व वाहिनी सर्वात मोठी नदी, जिला दक्षिण भारताची गंगा म्हणतात, तिलाच रुद्र गंगा पण म्हणतात, ती नदी कोणती, तर तिचं नाव गोदावरी। नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे ज्या नदीचा उगम झाला, नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी टेकड्यांवर गोदावरी नदीचा उगम झाला। 668 किलोमीटर महाराष्ट्रात वाहिली ती गोदावरी नदी, 3 नंबरला। आपण काय पाहतोय, उत्तर दक्षिण नद्यांचा क्रम महाराष्ट्र पठारावरील, एमपीएससीने क्वेश्चन विचारला। त्याच्यानंतर गोदावरी नंतर पुणे जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग भीमाशंकर, भीमाशंकर येथे एक नदी उगम पावली, तिचं नाव काय, भीमा नदी। तिचं नाव काय, भीमा नदी। इवन भीमा नदी, त्याच्यानंतर महाबळेश्वर येथे 5 नद्या उगम पावल्या, त्यापैकी एक महत्त्वाची नदी कृष्णा नदी। महाबळेश्वर येथे किती, 5 नद्या, ते नद्या चॅप्टर मध्ये आपण फुल डिटेल मध्ये पाहणार आहोत। महाबळेश्वर येथे एक नदी उगम पावली, ती कोणती, कृष्णा नदी। कृष्णा नदी, भीमा नदी, गोदावरी नदी, त्याच्यानंतर तापी नदी आणि त्याच्यानंतर नर्मदा नदी, ह्या महाराष्ट्र पठारावरील नद्या महत्वाच्या। परंतु आपल्याला एमपीएससीने काय विचारलं, महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण वाहिनी, उत्तर दक्षिण नद्यांचा क्रम ओळखा, उत्तर दक्षिण नद्यांचा काय ओळखा, क्रम ओळखा। मग उत्तरेकडून दक्षिणेकडे यायला लावलं, आपल्याला माहिती आहे ही महाराष्ट्राची काय, उत्तर आहे, ही कोणती दिशा आहे, दक्षिण दिशा। आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे यायला लागलं, म्हणजे वरतून
खाली दक्षिणेकडे यायचे, मग महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडची नदी आहे नर्मदा। मग पहिल्यांदी आपण काय सांगणार आहे, महाराष्ट्र पठारावरील उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना क्रम का सांगा, एक नर्मदा नदी, दुसरी तापी नदी, तिसरी गोदावरी नदी, चौथी भीमा नदी आणि पाचवी कृष्णा नदी आले उत्तरेकडून दक्षिणेकडे। आता एमपीएससी ना क्वेश्चन फिरावला, एमपीएससी म्हटले महाराष्ट्र पठारावरील दक्षिण उत्तर नद्यांचा योग्य क्रम ओळखा, काय दक्षिण उत्तर नद्यांचा क्रम ओळखा। आता एमपीएससी ने क्वेश्चन फिरवला समजा, मग आपलं पहिल्यांदी कोणती येणार, सगळ्यात दक्षिणेकडची कृष्णा, त्याच्यानंतर भीमा, त्याच्यानंतर गोदावरी, त्याच्यानंतर तापी आणि त्याच्यानंतर नर्मदा। म्हणजे एमपीएससी ना कसा क्वेश्चन जरी विचारला तर आपण 100% चुकणार नाही ही गॅरंटी आहे। ओके, त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र पठारावरील असंच उत्तर दक्षिण डोंगर रांगा, काय डोंगर रांगा, महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण काय, महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण डोंगर रांगा, उत्तर दक्षिण डोंगर रांगा। मग पाहूया, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या उत्तरेला, महाराष्ट्राच्या उत्तरेला वाहणारी डोंगर रांग कोणती आहे, किंवा महाराष्ट्राच्या उत्तरेला, महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला कोणती डोंगर रांग पसरलेली आहे, आपल्याला माहिती आहे कोणती डोंगर रांग आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये, तिला नाव आहे काय, सात पुडा, तिलाच नंदुरबार, धुळे, जळगाव, तोरणमाळ, तोरणमाळ महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडचं थंड हवेचं ठिकाण, तोरणमाळ, त्याच्यानंतर पाल, त्याच्यानंतर अमरावती, असं तोरणमाळ, त्याच्यानंतर ह्या सातपुडा डोंगर रांगेला अमरावती जिल्ह्यात वेगळ्या नावाने ओळखतात। अमरावती जिल्ह्यात काय म्हटलं, गावी लगड टेकड्या, काय म्हटलं, गावी लगड टेकड्या। आणि एमपीएससी ने आपल्याला काय क्वेश्चन विचारला, महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण डोंगर रांगांचा काय करा, योग्य क्रम ओळखा। मग एक नंबरला काय, सगळ्यात उत्तरेकडे सातपुडा, तोरणमाळ ऑब्लिक गावी लगड टेकड्या। मग त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे सह्याद्री पर्वताच्या तीन उपडोंगर रांग आहे, यवतमाळ पर्यंत गेली, खाली हैदराबाद पर्यंत गेली तेलंगणा मार्गी, ही बाई कर्नाटक पर्यंत गेली सर्वात मोठी। मग आता आली सातपुडा, आता आपण पाहू सह्याद्री पर्वतातील उपडोंगर रांगांचा क्रम पाहून घेऊ, कोणता उत्तर दक्षिण, एक नंबरला इथं देऊ काय, सातमाळ अजिंठा नाशिक जिल्ह्यात मराठवाड्यात काय म्हटलं, अजिंठा डोंगर रांगेवर, औरंगाबाद जिल्ह्यात म्हैसमाळ थंड हवेचं ठिकाण आहे, ते पण बघितलं आपण। त्याच्यानंतर पुढे कोणती डोंगर रांग, हरिश्चंद्र अहमदनगर मध्ये हरिश्चंद्रगड म्हटलं, हरिश्चंद्र ऑब्लिक काय दुसरं नाव तिला, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग। त्याच्यानंतर तिसरी कोणती, शंभू महादेव डोंगर रांग ही तिसरी कोणती, सह्याद्री पर्वतातील ह्या तीन उपडोंगर रांग आहे, सह्याद्री पर्वतातील तीन उपडोंगर रांगा कोणत्या, सातमाळ अजिंठा डोंगर रांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, शंभू महादेव डोंगर रांग। आता आपल्याला एमपीएससी ना काय विचारलंय, तिकडे आपण जाऊ, महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण डोंगराचा क्रम ओळखा। आता महाराष्ट्र पठारावरच विचारलंय आपल्याला, महाराष्ट्र पठारावर विचारल्यानंतर एक नंबरला सगळ्यात उत्तरेकडची डोंगर रांग आली कोणती, सातपुडा डोंगर रांग ऑब्लिक तिचे नाव, गावी लगत टेकड्यांनी। त्याच्यानंतर सातपुडाच्या दक्षिणेला आली सातमाळ अजिंठा डोंगर रांग, उत्तरेकडून दक्षिणेकडे येतोय सातपुडा डोंगर रांग, सातपुडा काय, सात ओळींनी काय तयार झालेली डोंगर रांग सातपुडा, सातमाळ अजिंठा डोंगर रांग, नाशिक जिल्ह्यात सातमाळ, तिलाच मराठवाड्यात औरंगाबाद मध्ये अजिंठा, त्याच्यानंतर अहमदनगर मध्ये हरिश्चंद्र, मराठवाड्यात बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, सातपुडा डोंगर रांग हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आणि शेवटला काय, शंभू महादेव डोंगर रांग। अशा पद्धतीने महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण डोंगर रांगांचा काय क्रम आहे, महाराष्ट्र पठारावरील उत्तर दक्षिण डोंगर रांगांचा हा काय झाला,
क्रम झाला। आता आपल्याला एमपीएससी ने क्वेश्चन फिरवला, एमपीएससी ने दुसरा क्वेश्चन विचारला याच्यावरच, महाराष्ट्र पठारावरील डोंगर रांगेंचा दक्षिण उत्तर क्रम ओळखा। कोणता ओळखायला लावलाय? फक्त दक्षिणेकडून उत्तरेकडे जायला लावलं। आता सगळ्यात दक्षिणेकडे कोणती आहे? शंभू महादेव डोंगर ना, त्याच्यावरती कोणती आहे? हरिश्चंद्र बालाघाट, म्हणजे एक नंबरला काय येईल? शंभू महादेव, नंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग, त्याच्यानंतर सातमाळ अजिंठा डोंगर रांग, आणि शेवटला कोणती? आपली सातपुडा डोंगर रांग। अशी दक्षिण उत्तर विचारू द्या किंवा उत्तर दक्षिण विचारू द्या, क्वेश्चन चुकता काम नाही। आणि मित्र, आता त्याच्यात आणखी एक महत्वाचा पॉइंट जो आपण सह्याद्री पर्वतात बघितला, कोणता? तर बघा, हा जर आपल्याला क्वेश्चन विचारला, जर आपल्याला एमपीएससी ना क्वेश्चन विचारला सह्याद्री पर्वतातील, सह्याद्री पर्वतातील डोंगर रांगांचा, फक्त काय सह्याद्रीच विचारलंय, सह्याद्री पर्वत। आता महाराष्ट्र पठार इथं नाव टाकलं का? नाही, इथं नाव काय आलंय? सह्याद्री पर्वत। एमपीएससी ने आपल्याला क्वेश्चन विचारला सह्याद्री पर्वतातील डोंगर रांगेंचा, सह्याद्री पर्वतातील डोंगर रांगेंचा काय विचारला? उत्तर दक्षिण क्रम विचारला। कोणता? फक्त सह्याद्री पर्वतात विचारला। तर मग सह्याद्री पर्वतात पाहू आपण डोंगर रांगेंचा उत्तर दक्षिण क्रम। यो सह्याद्री पर्वतातील डोंगर रांगांचा उत्तर दक्षिण क्रम आहे। कोणत्या? सह्याद्री पर्वतात किती उपडोंगर रांगा? फक्त तीन। त्यांचा जर विचारला तर एक नंबरला येते कोणती? सातमाळ अजिंठा, सह्याद्री पर्वतातील सातमाळ अजिंठा। दोन नंबरला येणार आहे कोणती? हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट। तीन नंबरला येणार आहे कोणती? शंभू महादेव, शंभू महादेव। मग आता महाराष्ट्र पठार शब्द न टाकता, महाराष्ट्र पठार शब्द न टाकता एमपीएससी ने शब्द काय टाकला? सह्याद्री पर्वतातील, सह्याद्री पर्वतातील डोंगर रांगेचा उत्तर दक्षिण क्रम ओळखा। सह्याद्री पर्वत टाकला फक्त महाराष्ट्र पठार न टाकता। मग आपला सह्याद्री पर्वत आले, सह्याद्री पर्वताच्या उत्तरेकडची जर क्वेश्चन विचारला, सह्याद्री पर्वताच्या सर्वात उत्तरेकडची डोंगर रांग कोणती, असा क्वेश्चन आला तर आपलं काय? सातमाळ अजिंठा, त्याच्यानंतर काय? हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्यानंतर काय? शंभू महादेव। सह्याद्री पर्वताच्या उत्तरेकडे कोणती डोंगर रांग आहे? सह्याद्री पर्वताची उत्तरेकडील डोंगर रांग कोणती? सातमाळ अजिंठा। परंतु महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र पठाराच्या उत्तरेकडची, महाराष्ट्र पठाराने जर मॅटर केला तर आपलं उत्तर काय राहील? सातमाळ अजिंठा। हा एक शब्द काय इथे महत्वाचा आहे, हा पॉइंट महत्वाचा आहे, तेवढा पॉइंट काय नोट करून ठेवा। याच्यातला शेवटचा पॉइंट, महाराष्ट्र पठाराचे, महाराष्ट्र पठाराचे उपपठार। महाराष्ट्र पठारात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे पठारे, आपल्याला क्वेश्चन पडेल महाराष्ट्र पठारातील उपपठारांचे काय, जोड्या लावा, कोणत्या जिल्ह्यात कोणतं पठार आहे, अशा पद्धतीने क्वेश्चन पडू शकतात। पाचगणीचे पठार सातारा जिल्ह्यात आहे, महाराष्ट्रातील तसेच भारतातील सर्वात उंच पठार पाचगणीचे पठार, भारतातील महाराष्ट्रातील सर्वात उंच पठार पाचगणीचे पठार सातारा जिल्ह्यात आहे, मालेगावचे पठार नाशिक जिल्ह्यात आहे, पाठांतराचा भाग आहे पाठच करा, मालेगावचे पठार नाशिक जिल्ह्यात आहेत, पाचगणीचे पठार डबल झालं सातारा जिल्ह्यात, सासवडचे पठार कुठे? पुणे जिल्ह्यात आहे, सासवडचे पठार पुणे जिल्ह्यात आहे, औंधचे पठार सातारा जिल्ह्यात आहे, खानापूरचे पठार सांगली जिल्ह्यात आहे, जत पठार सांगली जिल्ह्यात आहे, अहमदनगरचे पठार अहमदनगर जिल्ह्यात आहे, बुलढाणा पठार बुलढाणा जिल्ह्यात आहे, काठी अब्लिक धाडगाव धाडगाव पठार नंदुरबार जिल्ह्यात आहे, आणि मांजरा पठार बीड लातूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे। अशा पद्धतीने काय महाराष्ट्रातील पठारांचे उपपठार ते जिल्ह्यानुसार काय करा पाठ करून ठेवा। हे पाठांतराचा भाग आहे, एमपीएससी याच्यावर आपल्याला काय करते क्वेश्चन विचारते। तर चला मित्रांनो, आपण आज जो महाराष्ट्र पठार चॅप्टर बघितला तो महाराष्ट्र पठार चॅप्टरचे आपण काय करूया, क्वेश्चन बघूया, प्रश्न मंजुषा बघूया। तर मित्रांनो, महाराष्ट्र पठाराचे पहिलाच क्वेश्चन आहे, महाराष्ट्र पठारावर काय, महाराष्ट्राच्या किती टक्के भाग दख्खनच्या ऑब्लिक महाराष्ट्राच्या, दख्खनच्या ऑब्लिक महाराष्ट्राच्या पठाराने व्यापलेला आहे? महाराष्ट्र पठाराचा 90% भूभाग 276,000 चौरस किलोमीटर, म्हणजे 276,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळे महाराष्ट्र पठाराने काय केलेले आहेत, महाराष्ट्राचे व्यापलेले आहेत, किती? 90%। दुसरा पॉइंट, दख्खन पठाराची उंची, दख्खनच्या पठाराची उंची किती मीटरच्या दरम्यान आहे? सांगितलं होतं दख्खनच्या पठाराची सरासरी, म्हणजे महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची ही 450 चौरस किलोमीटर आहे।
सरासरी किती आहे 450 चौरस ने 450 मीटर उंच आहेत। सरासरी उंची किती आहे 450 मीटर उंच आहेत। कोणाची? महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची 450 मीटर आहे। परंतु त्याआधी मी तुम्हाला एक सांगितलं होतं 300 ते 900 मीटरच्या काय ती दरम्यान उंच आहेत। महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी MPSC 2019 क्वेश्चन। महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर आहे। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर आहे। महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? 800 किलोमीटर आहे। परंतु महाराष्ट्र पठाराची म्हणजे सूरजगड भामरगड आपल्या चिरोली भामरगड सूरजगड टेकड्यापर्यंतचे चिरोली भामरगड सूरजगड टेकड्यांपासून तर इकडे काय पश्चिमेला सह्याद्री पर्वतापर्यंत महाराष्ट्र पठाराचा विस्तार पूर्व पश्चिम किती आहे? 750 किलोमीटर आहे। ओके, त्याच्यानंतरला महाराष्ट्र पठाराची अरे वा उत्तर दक्षिण लांबी विचारली। महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी एकच आहे, किती? 700 किलोमीटर आहेत। महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी ही फक्त आणि फक्त किती? 700 किलोमीटर आहेत। आणि पूर्व पश्चिम जर विचारली तर पूर्व पश्चिम किती आहे? 750 किलोमीटर आहेत। क्षेत्रफळ विचारलं 90% महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र पठाराने 90% क्षेत्रफळ व्यापलंय। महाराष्ट्र पठाराचं व्यावहारिक नाव काय? देश आहे। मग त्याचं जर चौरस किमी मध्ये विचारलं 2.76 लाख किंवा 2,76,000 चौरस किमी महाराष्ट्र पठाराचे काय क्षेत्रफळ आहे? असे मागच्या प्रश्नाचे काय होते? स्पष्टीकरण होते। आता 5 नंबरचा क्वेश्चन बघू, काय सांगतो? महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झालेली आहे? आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र पठार हा ज्वालामुखीच्या उद्रकामुळे तयार झाला। 29 वेळा उद्रक झाले। ज्वालामुखीमधून काय लावारस वरती आला। लावारसाचे 40 थर साचले। लावारसाचे 40 थर साचले, तो लावारस थंड झाला, बेसवाड खडक तयार झाला, महाराष्ट्र पठार तयार झाला। महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? आपल्याला माहिती आहे उद्रकामुळे झाली। ज्वालामुखीची प्रक्रिया म्हणजेच काय? उद्रक, ज्वालामुखीच्या उद्रकामुळे महाराष्ट्र पठाराची काय झाली आहे? निर्मिती झालेली आहे। तो पॉईंटचं त्याचं काय होतं? उत्तर होतं मांजरा पठार कुठल्या भागात आहे? आपल्याला माहिती आहे मांजरा पठार, मांजरा पठार हे बीड व लातूर यांच्या सीमेजवळ आहेत। तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे बीड आणि लातूर हे जिल्हे कोणत्या भागात आहे? इथे तर काय विचारलं आहे आपल्याला? मांजरा पठार कुठल्या भागात आहे असा क्वेश्चन विचारला। त्यासाठी आपल्याला काय सांगितलंय? त्यांनी मराठवाडा दिला, विदर्भ दिला, पश्चिम महाराष्ट्र दिला, खान्देश दिला, मग बीड आणि लातूर कमून दिसत नाही। तर मित्रांनो यासाठी आपण पहिला चॅप्टर घेतलेला आहे महाराष्ट्राचे स्थान व विस्तार, बरोबर आहे? त्या महाराष्ट्राचे स्थान व विस्तार मध्ये मी तुम्हाला शिकवलं होतं महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभाग आहे। कोणते कोणते? मुंबई प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, आपला नाशिक प्रशासकीय विभाग, त्याच्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग, अमरावती प्रशासकीय विभाग आणि नागपूर प्रशासकीय विभाग। असे 6 प्रशासकीय विभाग आपण तिकडे पाहिले होते। त्याच्यानंतर आपण आणखी त्याच्यात एक पॉईंट पाहिला होता महाराष्ट्राचे प्रादेशिक प्रदेशानुसार बोल काय किंवा भाषेनुसार ओळखले जाणारे प्रादेशिक विभाग, मग ते प्रादेशिक विभाग किती होते? 5 होते। एक होता विदर्भ, दुसरा होता मराठवाडा, तिसरा होता खान्देश, चौथा होता पश्चिम महाराष्ट्र, पाचवा होता कोकण। असे 5 प्रादेशिक विभाग आपण बघितले होते। मग आपल्याला माहिती आहे इथं प्रादेशिक विभाग दिले पश्चिम महाराष्ट्र आहे, खान्देश आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, हे तर प्रादेशिक विभाग आहे। यासाठी आपल्याला ते चॅप्टर पाहावं लागेल, म्हणजे भूगोलचे प्रत्येक चॅप्टर व पुढचं चॅप्टर काय अवलंबून असतं मित्रांनो। मग आता मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर मराठवाड्यात आहे, विदर्भात आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहे, खान्देशामध्ये। आपल्याला माहिती आहे बीड व लातूर कुठे? मराठवाड्यामध्ये आहेत। म्हणजे याचं योग्य उत्तर काय? 1 नंबरचं, मराठवाड्यामध्ये मांजरा पठाराची काय होते आपल्याला पाहायला भेटतं। त्याच्यानंतर महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहेत? आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचे पठार हे बेसॉल्ट या खडकापासून बनलेले आहेत। कोणत्या खडकापासून बनले? बेसॉल्ट या खडकापासून बनले। बेसॉल्ट खडक कसा तयार झाला? बेसॉल्ट खडक हा लावारस काय झाला? थंड झाला, 40 थर साचले आणि बेसॉल्ट खडक काय झाला? तयार झाला। बेसॉल्ट खडकापासून कोणती मृदा तयार झाली? बेसॉल्ट खडकापासून काळी मृदा तयार झाली। काळी मृदा बेसॉल्ट खडक कुठे आढळतो? महाराष्ट्र पठारावर आढळतो। आणि काळ्या मृदेला काळा रंग प्राप्त झाला कारण बेसॉल्ट खडक आणि बेसॉल्ट खडकाची झालेली झीज आणि त्यामध्ये मिक्स झाला काय? टेटोनोफेरस मॅग्नेटाइट या
खडकाचं काय मिश्रण मिक्सचर झालं आणि काय झाली काळ्या मृदेला काळी रंग तयार झाला. मग ती काळी मृदा, मृदा म्हणजे माती, माती म्हणजे काय खडकापासून वेगळा झालेला जमिनीचा असा भूभाग जो वनस्पती वाढवण्यासाठी काय करतो मदत करतो त्याला आपण काय म्हणतो मृदा असं म्हणतो. मृदा चॅप्टर आपण बघणार आहे त्यात आपण ते डिटेल बघणार आहे. बेसाल्ट खडकापासून काळी मृदा तयार झाली. काळी मृदा कुठे महाराष्ट्र पठार घटक कोणते आहे त्याचे दोन टेटोनफेरस मॅग्नेटाइट हे घटक आढळतात म्हणून त्याला काय काळा रंग प्राप्त झाला. महाराष्ट्र पठाराच्या कोणत्या खडकापासून बनलेला आहे बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे हा त्याचं काय उत्तर आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस असणाऱ्या पठारी प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखलं जातं. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस असणाऱ्या पठारी प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखलं जातं. हा सह्याद्री पर्वत आहे इकडे काय कोकण किनारपट्टी पश्चिमेला इकडे काय सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला काय आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र पठार आहे. महाराष्ट्र पठार आहे आणि महाराष्ट्र पठाराला आणखी दोन नावं दिलं तर आपण दख्खनचा पठार त्याला आणखी एक नाव दिलं तर आपण व्यावहारिक नाव काय देश. मग आपल्याला विचारलंय सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला ही पूर्व दिशा आहे. सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला कोणता पठार आहे मग आपण पाहू या तिन्हीपैकी कोणतं नाव मॅच होतंय महाराष्ट्र पठार दख्खनचा पठार किंवा देश. पाहूया महाराष्ट्र पठार तर दिसलंय इथं कुठं दिसलंय का नाही. मग दुसरं काय दख्खनचं पठार हे पण दख्खन पठार नाव दिसलं आपल्याला म्हणजे याचं योग्य उत्तर काय एक नंबरचं ते पण क्वेश्चन काय आय एम पी आहे. नर्मदा नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या पठारी प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जाते. नर्मदा नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या पठारी प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जाते. आपण पाहिलं होतं महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडची नदी कोणती नर्मदा नदी. महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेकडची नर्मदा नदी महाराष्ट्रात किती किलोमीटर फक्त 54 किलोमीटर. भारतातील पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी आहे महाराष्ट्रात फक्त 54 किलोमीटर आहे. MP मधील अमरकंटक येथे तिचा काय झालेला आहे उगम झालेला आहे तो पण पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि ह्या नर्मदा नदीच्या कोणत्या दिशेला आहे दक्षिणेला. मग नर्मदा नदी कुठे वाहिली नर्मदा नदी पश्चिमेला वाहिली म्हणजे तिचा उगम कुठे झाला पूर्वेला झाला म्हणजे इकडं खाली कोणती दिशा येईल दक्षिण दिशा येईल आणि वरती कोणती दिशा जाईल उत्तर दिशा जाईल. आपल्याला काय विचारलं नर्मदा नदीच्या दक्षिणेला कोणते पठार आहे. नर्मदा नदीच्या दक्षिणेला आपल्याला माहिती आहे आपलंच कोणतं पठार आहे महाराष्ट्र पठार ऑब्लिक दख्खनचे पठार ऑब्लिक काय व्यावहारिक नाव देश. आणि ह्या चॅप्टरमधला शेवटचा क्वेश्चन आहे मला वाटतो ओके शेवटचा क्वेश्चन आहे महत्त्वाचा क्वेश्चन आहे. खालील विधाने लक्षात घ्या. खालील विधाने काय करा लक्षात घ्या. विधान अ येईल विधान काय ये आहे. ये विधान काय म्हणतो महाराष्ट्र पठाराचा बहुतांश म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र पठाराचा संपूर्ण भाग बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्र पठाराचा भाग कशापासून बनला आहे बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. महाराष्ट्र पठाराचा संपूर्ण करा महाराष्ट्र पठाराचा संपूर्ण भाग कशापासून बनला आहे बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. आणि दुसरा र सेंटेन्स काय सांगतोय महाराष्ट्र पठाराची निर्मिती लावा रसाच्या संचयनाने झालेली आहे. बरोबर लावा रसामुळे महाराष्ट्र पठाराची काय झाली निर्मिती झाली आहे. म्हणजे दोन्ही विधानं काय असायला पाहिजे सत्य असायला पाहिजे. पाहूया आपलं उत्तर काय दोन्ही विधानं सत्य आहेत. दोन्ही विधानं असत्य आहेत असे ऑप्शन असतात. आपलं उत्तर काय दोन्ही विधानं सत्य आहेत. अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र पठार हा टॉपिक काय झाला आपला संपला. तर मित्रांनो महाराष्ट्र पठार हा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिक आहे. महाराष्ट्र पठार हा स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे. ज्याला कुणाला अडचण असेल त्यांनी आम्हाला नक्कीच कळवा. आपण त्यांचे काय करू प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये म्हणजे पुढचा जो पॉईंट आहे आपला तो कोणता महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी महाराष्ट्रातील प्राकृतिक रचनेचा तिसरा भाग राहिला. कोणता शेवटचा भाग प्राकृतिक रचनेचा महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी. उद्या घेऊन येऊ आपण लगेच काय महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि त्यावरील काय प्रश्नसंचय आपण उद्या घेऊन येऊ. आणि त्याच्यानंतर पुढच्या टॉपिकला सुरुवात करूया. तोपर्यंत काय करा अभ्यास करा. थँक्यू.